गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहते मग यात तुम्ही पक्ष बदलणाऱ्या नेत्या मंडळींच्या भानगडी पाहिल्या असतील उत्सुकतेला पूर्णविराम देणाऱ्या उमेदवारांच्या याद्या पाहिल्या असतील इतकंच काय तर राजकारणाला रंगत चढवणारे छक्के पंजे आणि डावपेच सुद्धा पाहिलेच असणार पण या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षानं राबवलेल्या योजनांची यातलं महत्वाचं उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत सत्ताधारी विरोधक आणि जनता या सगळ्यांच्या तोंडी असलेली ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली चर्चे आहे आणि या चर्चेचा विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार का खरच ही योजना कायमची बंद झाली का या योजनेचं श्रेय मिळवण्यासाठी महायुतीतल्या पक्षांनी कोणती धोरण आखली महाराष्ट्रासारख्या अतिशय कॉम्प्लेक्स राजकारण असणाऱ्या राज्याची सत्ता लाडका बहिणीसारखी योजना ठरवू शकते का आणि मुळात ती इम्पॅक्टफुल आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी वीस लाखांहून जास्त पात्र असलेल्या महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळालेत पण आता त्यांना या निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते मिळणार नाहीयेत कारण तात्पुरत्या स्वरूपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे इतकंच नाही तर यासाठीचे नवे अर्ज आता बंद करण्यात आले केंद्रीय निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे निवडणूक आयोगानं राज्य सरकारला या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना दिल्या त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी देणं थांबवण्यात आले थोडक्यात निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत मात्र सरकारनं यावर सुद्धा एक उपाय काढलाय राज्य सरकारनं या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच देऊन टाकलेत त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार मात्र विरोधकांनी या योजनेला निवडणुकीसाठी जनतेला दाखवण्यात आलेलं गाजर असं घोषित केले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर या योजनेला सरळ सरळ फसवणूक म्हटले आचारसंहितेच्या नावाखाली योजना बंद केली आहे असं सांगून राज्य सरकार जनतेशी खोट बोलते खर तर ही योजना आर्थिक टंचाई आणि सरकारी तिजोरीत झालेल्या खडखडाटामुळे बंद केली असून लाडका बहिणींना फसवण्यात येते अशी घणाघाती टीका यावेळी त्यांनी सरकारवर आहे एकीकडं विरोधकांनी या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर दुसरीकडे मात्र योजनेचं श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षातील त्रिकुटात म्हणजेच एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गुलाबी रंगाचा वापर करताना दिसले तर फडणवीसांनी देवा भाऊची बॅनरबाजी केली आणि मुख्यमंत्री शब्दानेच एकनाथ शिंदे आपल्या पक्षाचे पॉलिटिकल ब्रँडिंग करू लागले खर तर आम्ही महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही योजना आणली असल्याचं महायुती सरकार वारंवार सांगते पण अगदीच निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू केल्यानं यात फक्त आणि फक्त महिलांच हित आहे असं म्हणणं थोडं धाडसाच ठरेल कारण सरकारी तिजोरीवर पडत असलेला भार काही ना काही राजकीय स्वार्थ असल्याशिवाय पडणार नाही हे तर कन्फर्म आहे पण स्कीम लागू केल्यापासून ते आतापर्यंत याचे श्रेय घेण्यासाठी विधानसभेला याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याच पक्षाला कसा होईल हे बघण्यासाठी शिंदे सरकार देवाभाऊ आणि दादांचा वादा या तिघांनीही जाहिराती आणि ब्रँडिंगवर वारेमाप खर्च केलाय निवडणूक झाल्यानंतर स्कीम बंद होईल असं नरेटिव्ह विरोधकांनी सेट करू नये म्हणून अजितदादांनी शब्द दिले शब्दा घेतल्या त्यामुळे लोकसभेला मायनस मध्ये गेलेल्या महायुती सरकारला लाडकी बहीण पुन्हा एकदा सत्तेवर टिकून ठेवेल का हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे पण अशा कल्याणकारी वुमन एम्पॉवरमेंट सारख्या योजनांचा फायदा याआधी भारतातील कुठल्या सरकारला झालाय का ते पाहूत सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारनं लाडली बहिणा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये भाजप आणि पर्यायानं शिवराज सिंह चौहान यांना लाडली बहना योजनेचा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं असाच काहीसा इम्पॅक्ट देशातील इतर राज्य सरकारांनाही झाला होता या योजनेद्वारे ते जनतेच्या मनात घर करण्यासाठी पात्र ठरले मात्र महाराष्ट्रातील गोष्ट जरा वेगळी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात या योजनेचं श्रेय घेण्यासाठी त्रिकुटात स्पर्धा सुरू आहे इतर ज्या राज्यांमध्ये लाडक्या बहिणीसारखी योजना इम्प्लिमेंट केली होती तिथे सरकार फक्त एकाच पक्षाचं होत त्यामुळे त्याचा थेट फायदा त्या एका पक्षाला झाला होता मात्र सध्या महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये एकूण पक्ष तीन आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीचा मतदान करताना नेमकं कुणाला मतदान करू या प्रश्नापाशी घोळ होणार आहे लाडका बहिणीचं श्रेय महायुती म्हणून न घेता युतीतील प्रत्येक घटक पक्ष इंडिव्हिज्युअल लेव्हलला घेत असल्यानं वोट ट्रान्सफर न करता येण्याचा फटका महायुतीला बसू शकतो बाकी सध्या तरी विधानसभेची फायनल मॅच सुरू असल्यानं या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे सरकार नक्की कोणाचं येत आहे आणि कोणाचं जात आहे यावर ही योजना सुरू राहणार की बंद राहणार हे अवलंबून असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय सरकार बदललं तरी देखील लाडका बहिणींचे पैसे सुरूच राहतील की बंद होतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद